नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव पवन कुमार. तुम्ही पाहता पीएचडी ब्लॉग. जर अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण जे काही एज्युकेशनल व्हिडिओज असतील ते तुम्हाला अपडेट पाहायला भेटतील. ओके, तर आपण पेअर ऑफ स्टडन ह्या चॅप्टरला आपण स्टार्ट केलं होतं 12वीच्या, परंतु काही वेळ लागला, थोडा जास्तच वेळानंतर सेकंड लेक्चर अपलोड होतं. ओके, तर मी काही L1 बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितले होते, तर आता आपण लेक्चर सेकंड चालू आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज 4.1 हा स्टार्ट करणार आहे. ओके, तर हे बघा एक्सरसाइज 4.1, आणि याच्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो काय म्हणलं गेलं, लाईक फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अ लाईन. म्हणजेच काय, दोन लाईन दिल्या गेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला एक कंबाईन इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे दोन लाईन पासून एकच इक्वेशन, हां एकच. ओके, तर त्यामध्ये सब क्वेश्चन पहिला आहे, 2x + y = 0 अँड 3x - y = 0. तर सोल्युशन आपण घेऊया. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच L1 बेसिक कन्सेप्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कंबाईन इक्वेशनचं जे काय थेरम्स असतील ना, म्हणजे थेरममध्ये तुम्हाला एक त्याचं स्टेटमेंट दिलं होतं, त्या हिशोबाने मला सांगितलं होतं. तर त्यामध्ये काय मी सांगितलं, यू आणि व्ही, म्हणजे लेट आपण सपोज पकडूया यू लाईन आणि व्ही लाईन. ओके, यू इज इक्वल टू व्ही, V = 0. ओके, म्हणजेच U × V = 0 हे असं फॉर्म येते, हे आपल्याला माहितीच होतं. तर आपण दॅट टाइप घेऊया. ही जी इक्वेशन आहे याला आपण काय मानूया, यू मानूया, आणि हे ज्या हे काय जे इक्वेशन असेल ना आपण याला व्ही मानूया. तर ते आपलं होतं पहिलेच मला सांगितलंय, म्हणजेच काय U × V = 0. दॅट टाइप करायचं आहे आपल्याला, सिंपल आहे, पहा बरं कसं. 2x + y हे आपण ब्रॅकेटमध्ये घेऊया, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 3x - y = 0. ओके, मग या 3x जी काही टर्म असेल ह्या पूर्ण ब्रॅकेटमध्ये गुणून घ्यायचं आहे आपल्याला. पहा असं 2x ((3x - y)) + y, मग या प्लस वाय ना पुन्हा ह्या ब्रॅकेटला गुणून घ्यायचं, 3x - y = 0. आता याचं काय पहा, 2x ना या 3x ला मल्टिप्लाय करून घ्यायचं, 3 × 2 = 6, x² पहा आहे, मायनसला मायनस, कारण 2x ना आपण मायनस वाय ला गुणून घेतो, तिथे काय पहा 2xy. आता पहा या प्लस वाय ना या 3x ला मल्टिप्लाय करून घ्यायचं, काय इथं +3xy. मग इथं प्लस वाय ना मायनस वाय ला मल्टिप्लाय करून घ्यायचं, प्लस मायनस मायनस y × y (y²), दॅट आहे प्लस मायनस मायनस y × y (y²) = 0. ओके, तर पहा इथे पुन्हा मग इथे 6x² ला 6x² इथे काय येईल बाबर, -2x + 3y, तर इथे काय येईल बाबर +xy. तर इथे प्लस काय येईल, कारण इथे मोठ्याची संख्या, मोठ्या संख्येची साईन कोणती, प्लस आहे, इथे प्लस ला प्लस, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या लहान करायची, आणि जी कोणती मोठ्या संख्येची साईन असेल ते मोठ्या संख्येची साईन आपण तेव्हा टाकून द्यायची. तर बाबर मोठ्यातून आपण लहान मायनस केलं, 3 × 3 = 2 गेले, उरला 1, पण मोठ्या संख्येची साईन कोणती आहे, प्लस आहे, म्हणून प्लस ला प्लस घ्यायचं, आणि एक्स वाय आपण कॉमन काढतो, म्हणून इथे एक्स वाय टाकून द्यायचं, राईट. ओके, मायनस ला मायनस आणि y² = 0. हे झालं आपलं द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील दुसरा क्वेश्चन आहे, x + 2y - 1 = 0 अँड x - 3y + 2 = 0. दे मागचा सरकस, कारण मागचा सरकस कसा म्हणाल पहा, हे एक लाईन गेली आणि हे एक लाईन गेली, याचा आपला कंबाईन इक्वेशन करायचं, जे मागे आपण केलं त्या टाईप करायचं. पहा बरं, या पुढे आपण लाईनला काय करूया, यू मानूया, या पुढे लाईनला आपण व्ही मानूया, मग याचं काय येईल बरं, हां कंबाईन इक्वेशन U × V = 0. तर दॅट टाईप यू च्या जागी आपण ही संख्या ही इक्वेशन पुट करूया, आणि व्हीच्या जागी ही इक्वेशन पुट करूया, इक्वल टू 0 ला 0. पहा बरं, इन ब्रॅकेट
एक्स प्लस टू वाय मैनस वन आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये इंटू असते का दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय एक्स मायनस थ्री वाय प्लस टू ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू झिरो ला झिरो. ओके तर काय होणार ह्या एक्स एक्स सांगू या पूर्ण ब्रॅकेटला मल्टीप्लाय करून घ्यायचं पा एक्स ला एक्स ब्रॅकेट ला ब्रॅकेट हे पा एक्स मायनस थ्री वाय प्लस टू ब्रॅकेट क्लोज मग पुन्हा प्लस टू आहे ना या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करून घ्यायचं प्लस टू आय टू वाय. ओके एक्स मायनस थ्री वाय प्लस टू आता पा या मायनस वन ना पुन्हा या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करून घ्यायचं मायनस वन ला वन एक्स मायनस थ्री वाय प्लस टू एक्स मायनस थ्री वाय प्लस टू ब्रॅकेट क्लोज इक्वल टू झिरो ला झिरो. तर आता याचा आपण काय करायचं समजा विश्लेषण करायचं म्हणजे याचा आपलं सोल्युशन घ्यायचं आता कसं पहा एक्स ने एक्स या टर्म आपण या पुऱ्या ब्रॅकेटला आपण मल्टीप्लाय करूया पहा एक्स 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 स्क्वेअर. ओके एक मिनिट हे एक्स स्क्वेअर घ्या एक्स स्क्वेअर. ओके मायनसला मायनस थ्री थ्रीला थ्री एक्स वायला एक्स वाय प्लसला प्लस एक्स इंटू टू टू एक्स. ओके इथं काय येईल पहा प्लसला प्लस टू वाय इंटू एक्स टू एक्स वाय पुन्हा प्लस मायनस मायनस तीन दोन्ही सहा वाय 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 स्क्वेअर प्लसला प्लस बेग बेग बेदोनी चार वायला वाय पाहता मायनस ना या पूर्ण टर्मला आपला मल्टीप्लाय करून घ्यायचं पहा बरं मायनस वन इंटू एक्स जरी घेतला आपण तरी काय फरक पडत नाही परंतु काय येणार बरं एक एक्स इंटू एक्स एक्स येणार पहा मग इथं आपण याला एक्स घेऊया. ओके आणि मायनस मायनस प्लस होणार मग एक ना आपण थ्री वायला गुणलं तर काय येणार तीच संख्या येणार थ्री वायला थ्री वाय आणि मायनस माय इथं काय पहा मायनस आहे आणि इथं काय प्लस आहे प्लस मायनस मायनस इंटू टू वन जा टू इज इक्वल टू झिरो ला झिरो. आता पुन्हा याचं विश्लेषण इथे काय बरं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर आता पहा बरं ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला एक्स वायची पुढे येत का टर्म पहा बरं एक्स वायची टर्म हे पहा इथे एक्स वायची टर्म मग इथे काय बघा मायनस थ्री एक्स वाय आणि प्लस टू एक्स वाय तिथे काय येईल हा तीन मधून दोन मायनस होईल मग उरेल काय एक हा परंतु मोठी संख्या कोणती आहे तीन आणि तीनची साईन कोणती आहे मायनस आहे म्हणून इथे येईल मायनस वन एक्स वाय जे लिहिलं काय हरकत नाही परंतु आपण इथे एक्स वाय लिहिलं कारण एका संख्येचा आपण कोणत्या संख्येला मल्टीप्लाय केलं तर ती संख्या येणार बरोबर. तर मग इथे आपण काय करूया एक्स वायला एक्स वाय. ओके आता पहा हे मायनस सिक्स वायची टर्म येते लिहून टाकून द्या मायनस सिक्स वाय स्क्वेअर. आता पहा बरं इथं प्लस टू एक्स म्हणजे एक्सची टर्म कुठे इथे आहे का पहा बरं इथे पहा इथे इथे किती दिलेलं आहे प्लस टू एक्स दिले आणि इथे किती दिलेलं आहे मायनस एक्स दिले. तर पहा बरं इथं मायनस एक्स म्हणजे काय इथे काय असते काय नसते म्हणजे वन नसते म्हणजे मायनस वन एक्स असतो. तर पहा जर दोन मधून एक गेले तर काय येणार एकच येणार पण मोठी संख्या कोणती दोन आहे आणि दोनची साईन किती दिली आपल्याला प्लस दिले म्हणून इथं आपण काय लिहूया प्लस एक्स आहे. ओके वन एक्स काय हरकत नाही पण वन. ओके आणि आता पाहिजे तर वायची टर्म कोणती इथे पाहिजे वायची टर्म आहे. ओके वायची टर्म काय दिली आपल्याला प्लस फोर वाय आणि प्लस थ्री वाय प्लस 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 असतो काय हरकत नाही मग वाय काउंट काढलं फोर प्लस थ्री काय सेवन म्हणजे सेवन वाय. ओके प्लस सेवन वाय. ओके आणि मायनस टू ला टू कॉन्स्टंट. ओके तर हे झालं आपलं द रिक्वायर्ड कंबाइन इक्वेशन द रिक्वायर्ड कंबाइन इक्वेशन. आणि हा तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तिसरा क्वेश्चन आहे पासिंग थ्रू टू कॉमा थ्री अँड पॅरल टू द कोऑर्डिनेट्स ऍक्सिस. इथं काय म्हणलंय आपला पहा आपला कोऑर्डिनेट्स दिले गेले कोऑर्डिनेट आणि ते पॅरलर्स आहेत म्हणले आता पहा कसे तर पहा इथं टू कॉमा थ्री आपला कोऑर्डिनेट दिला गेलेला आहे तर मी काय करू याला लेट सपोज म्हणजे लेट मानून घेऊया काय
टू कॉमा थ्री इज इक्वल टू एक्स वन कॉमा वाय वन. ओके अपन ये इतपर्यंत आपण मान घेतलं. आता पहा इथं पॅरल दिल्या गेले तर तुम्हाला एक सांगतो हा. आता आपण हे जे कॉर्नर्स आहेत ना आपण एक ग्राफ मध्ये प्लॉट करूया. पहा हे आपण एक ग्राफ काढला गेला. हे एक्स ऍक्सिस आणि ही आहे वाय ऍक्सिस. ओके तर आणि इथं हे काय ओरिजिन आहे. ओके तर इथून आपण इकडे नंबरिंग देऊया झिरो, इथे वन देऊया, इथे टू थ्री फोर आणि इकडे तेवढे वन टू थ्री फोर. आता एक विचार करा इथे टू कॉमा थ्री गेल्या तर याच्यामध्ये टू कॉमा थ्री कुठे येईल कडे तर सांगतो. पहा टू कॉमा थ्री आहे म्हणजेच इथं काय इक्वल इज इक्वल टू एक्स कॉमा वाय म्हण. ओके एक्स एक्स कॉमा वाय म्हण ना. तर पहा एक्स म्हणजेच काय इथं टू आहे. ओके म्हणजे एक्स ऍक्सिसवर काय इथं आपला टू दिला गेला. ओके इथं टू आहे तर इथे पॅरलल म्हणले. एक लक्षात ठेवायचं जर एक्स ऍक्सिस मधून कोणती जर स्ट्रेट लाईन पास होत असेल तर ती लाईन वाय ऍक्सिसला ही पॅरलल असते. म्हणजेच काय ही आहे एक्स ऍक्सिस याच्यामधून एक आपण लाईन पास होते. ओके आणि ती काय आहे पहा याला पॅरलल आहे. थोडं वाकडी वेळ आहे हा पण एक समजून घ्या तुम्ही स्ट्रेट लाईन. ओके आणि तेच पहा इथं थ्री याचे कोणाचे इक्वल आहे वायचे इक्वल आहे. म्हणजेच काय वाय इज इक्वल टू थ्री आहे वाय ऍक्सिस. पहा इथं आहे थ्री मग इथून एक लाईन आपण पास करूया अशी. ओके इथून एक लाईन पास झाली तर एक लक्षात ठेवायचं हा जर वाय ऍक्सिस मधून हा जर कोणती लाईन अशी पास होत असेल स्ट्रेट लाईन ती एक्स ऍक्सिसला पॅरल असते. पहा बरं इथून आपण लाईन पास केली गेली ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरल आहे. आता पहा इथे आपला कोऑर्डिनेट्स काय आले तिथे टू कॉमा थ्री आले होते. पहा बरं इथे तेच येणार का. यस इथे तेच येणार टू कॉमा थ्री. म्हणजेच एक लक्षात ठेवायचं हे जे असेल ना हे असेल एक्स इज इक्वल टू टू असेल इक्वेशन आणि ही काय असेल वाय इज इक्वल टू थ्री असेल. ओके मग आपला हे दोन दिल्या गेलेत स्टार्टिंग तुम्हाला प्रश्न पडला असेल वेळी दोन लाईन तर नाही दिल्या गेलेत. पण आता कसं करावं काय नाही एकदम सिंपल आहे थोडं लॉजिक लावायचं आहे. ओके तर पहा आता इथं आपण हे इक्वेशन आपल्याला भेटले का हे इक्वेशन आपण लिहूया. ओके फर्स्ट इक्वेशन आपलं काय भेटलं गेलं पहा बरं एक्स इज इक्वल टू टू अँड सेकंड इक्वेशन काय वाय इज इक्वल टू थ्री. आता पहा बरं आता याच्या आपण कसं फॉर्म करू शकतो. पहा एक्स आहे बरोबर या इक्वे इक्वल आहे इक्वल जे आपण इकडे घेतलं इथं काय प्लस इकडे आल्यानंतर काय मायनस टू होईल इज इक्वल टू इज इक्वल टू दोन इकडे गेल्याबद्दल आहे मग इथे काय असेल झिरो अँड ला अँड. ओके वायला वाय दॅट टाईप मायनस थ्रीला थ्री इज इक्वल टू इज इक्वल टू झिरोला झिरो. आता पहा आपला दोन इक्वेशन भेटले आपला कंबाईन इक्वेशन काढता येते. ओके पहा मागच्या सारखंच याला आपण यू मानायचं याला व्ही मानायचं मग त्याच त्याची कंबाईन इक्वेशन काय लिहू टू बी ती लिहिणार नाही पण तुम्ही समजून घ्या. ओके आणि काही टेन्शन घ्यायचं नाही ही जी शिकवत आहे ना याची तुम्हाला जी पीडीएफ असेल ना ही जी तुम्हाला याची नोट्स हा मी काढले नोट्स आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत जाईल. ओके फक्त तुम्ही ते समजून घ्यायचं काम करायचं. एक्स मायनसला मायनस टूला टू इन ब्रॅकेट मध्ये घ्या सेकंड ब्रॅकेट वाय मायनस थ्रीला थ्री इज इक्वल इज इक्वल टू झिरोला झिरो. ओके इथं काय येवा एक्स इन ब्रॅकेट वाय मायनस थ्री या एक्स न या ब्रॅकेटला गुणायचं नंतर मायनस टू न डबल या ब्रॅकेटला गुणायचं हे तुम्हाला समजायचं आहे आता. ओके मग एक्स इन टू वाय म्हणजे एक्स वाय मायनस वाय मायनस थ्री एक्स ला थ्री एक्स इथं काय येईल मायनस टू वाय मायनस मायनस प्लस तीन दोन सहा इज इक्वल टू इज इक्वल टू झिरोला झिरो. ओके हे आहे आपलं रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. This is required combined